आज आपण सात्विक गणित यामधील समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण या पाठामध्ये व्यस्त प्रमाण आणि सराव संच 38 पाहणार आहोत. तर आता आपण व्यस्त प्रमाण म्हणजे काय ते समजून घेऊया. इथे एक चित्र दिलेले पहा. वृक्षारोपण करण्यासाठी 90 खड्डे खणायचे आहेत. यासाठी काही स्वयंसेवक जमले आहेत. एक स्वयंसेवक रोज एक खड्डा खणतो. 15 स्वयंसेवकाला ते खड्डे खणायला म्हणजे 6 दिवस लागतात आणि 10 स्वयंसेवक असतील तर ते खड्डे खणण्यासाठी 9 दिवस लागतात. इथे स्वयंसेवक संख्या आणि खड्डे यासाठी लागलेले प्रमाण जर बघितलं तर पहा, स्वयंसेवकाची संख्या जर कमी झाली तर लागणारे दिवस हे वाढतात. म्हणजेच इथे या उलट जर स्वयंसेवकाची संख्या जर वाढली तर कामाचे दिवस कमी होतात. म्हणजेच स्वयंसेवक व दिवस यांच्या गुणाकार हा स्थिर आहे आणि या संख्या या व्यस्त प्रमाणात आहेत असे म्हणले जाते. तर आता आपण सराव संच 38 पाहूया. इथे पहिला प्रश्न आहे, एका शेताची खुरपणी करण्यास पूर्ण करण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील. तसेच इथं अजून एक प्रश्न टाकलेला आहे त्यांनी की 15 मजुरांना किती दिवस लागतील. तर आता आपण मजुरांची संख्या व दिवस यामध्ये व्यस्त प्रमाण आहे तर 6 मजुरांना 1 दिवस लागतील असे म्हणूया. म्हणजेच 5 × 12 = 6 × x. म्हणजे एक्स बरोबर येतील, गुणाकारातले 6 भागाकारात गेले तर 5 × 12 / 6 म्हणजेच एक्स बरोबर 2. म्हणजेच 6 मजुरांना 2 दिवस लागतील. इथं दुसरा पण प्रश्न विचारला होता, 15 मजुरांना किती दिवस लागतील. आता आपण 15 मजुरांना 1 दिवस लागतील असे मानूया. म्हणजेच 5 × 12 = 15 × x. म्हणजेच एक्स बरोबर 5 × 12 / 15 आणि एक्स बरोबर येईल 4. म्हणजे 15 मजुरांना 4 दिवस लागतील. दुसरं उदाहरण आहे, मोहनरावांनी रोज 40 पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले तर ते पुस्तक 10 दिवसात वाचून पूर्ण होते. तेच पुस्तक 8 दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावीत. पहा, इथे पानांची संख्या आणि त्यासाठी पुस्तक वाचण्यासाठी लागणारे दिवस यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. म्हणजेच 8 दिवसात पुस्तक पूर्ण करण्यासाठी त्यांना 1 दिवसात एक्स पाने वाचावे लागतील असे आपण मानूया. म्हणजे 40 × 10 = 8 × x. म्हणजेच एक्स बरोबर 40 × 10 / 8. म्हणजेच एक्स बरोबर 50. तर दररोज 50 पाने वाचली तर 8 दिवसामध्ये ते पुस्तक पूर्ण होईल. तिसरं उदाहरण आहे, मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी 6 किमी आहे. ती 12 किमी अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे तर तिला किती वेळ लागेल. आणि तिच्या सायकलचा वेग ताशी 4 किमी झाला तर तिला किती वेळ लागेल. अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ आणि वेग यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. वेग ताशी 6 किमी असताना लागलेला वेळ काढूया. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. म्हणजेच वेळ बरोबर 12/6 म्हणजे 2. म्हणजेच 6 किमी असताना 2 तास लागले. तर आता इथे वेग ताशी 4 किमी असताना लागलेला वेळ आपण एक्स मानूया. आणि म्हणजेच 6 × 2 = 4 × x. म्हणजेच एक्स बरोबर 6 × 2 / 4. म्हणजेच एक्स बरोबर 3. म्हणजे 4 किमी वेग असताना 3 तास लागतील. पुढील प्रश्न, एका शासकीय गोदामातील धान्यसाठा 4000 माणसांना 30 दिवस पुरतो तर तो धान्यसाठा 6000 माणसांना किती दिवस पुरेल. म्हणजे धान्यसाठा आणि माणसाची संख्या यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. तर 6000 माणसांना धान्यसाठा 1 दिवस पुरेल असे आपण मानूया. म्हणजे 4000 × 30 = 6000 × x. म्हणजेच एक्स बरोबर 4000 × 30 / 6000. म्हणजेच एक्स बरोबर 20. म्हणजे 6000 माणसांना 20 दिवस धान्यसाठा पुरेल.